नमस्कार, मी पूनम पूनम स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहे वांग्याचे काप किंवा बेंगन फ्राय किंवा ओडिसामध्ये याला बेंगन भाज्या असं म्हणतात। खायला खूप टेस्टी लागते आणि जर का तुम्हाला तीच तीच वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे। किंवा तुम्ही कुठल्याही भाजीसोबत जेवणामध्ये साईड डिश म्हणूनही खाऊ शकता। चला तर मग वांग्याचे काप किंवा बेंगन फ्राय बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वांगं, पाव टीस्पून हळद, एक टीस्पून तिखट, एक टीस्पून साखर, दोन टीस्पून बेसन पीठ, पाऊण टीस्पून मीठ। तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। आधी आपण वांगं कापून घेऊ। आपल्याला वांग्याचे जाडसर गोल काप करून घ्यायचे आहे। या प्रकारे मी वांग्याचे जाडसर गोल काप करून घेतलेले आहे। इथं मी एक बाउल घेतलेली आहे, त्यामध्ये टाकूया तिखट, हळद, साखर, मीठ आणि बेसन पीठ। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये वांग्याचे काप टाकून घेऊ। आणि आता आपण हे वांग्यांना व्यवस्थित लावून घेऊ। या प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आहे। या प्रकारे मी वांग्याच्या कापांना कोटिंग करून घेतलेली आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि 15 मिनिटासाठी बाजूला ठेवू। 15 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता वांग्याचे काप ओलसर झालेले आहे। आता आपण हे काप फ्राय करून घेऊ। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये टाकूया तेल। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हे वांग्याचे काप ठेवून घेऊ। आपण यावरती झाकण ठेवून घेऊ आणि मंद आचेवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आपण यामध्ये पॅनच्या बेसमध्ये पसरेल एवढंच तेल घातलेलं आहे। जास्त तेल जर का घातलं तर वांग्याचे काप ऑइली होतात। 5 मिनिट झालेले आहे, आता आपण हे काप परतवून घेऊ। आणि परत झाकण ठेवून 5 मिनिटासाठी फ्राय करून घेऊ। 5 मिनिट झालेले आहे, आपण एकदा चेक करून घेऊ वांग्याचे काप शिजलेले आहे की नाही। वांग्याचे काप शिजलेले आहे, तुम्ही चेक करण्यासाठी सुरी किंवा टूथपिक वापरू शकता। दुसऱ्या साईडने पण छान फ्राय झालेले आहे। आता आपण राहिलेले सर्व वांग्याचे काप फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे आपले वांग्याचे काप किंवा बेंगन भाज्या बेंगन फ्राय खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपी सोबत। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्त।